म्हणजे माझे एक्झामचा डे आहे. हनुमान चालीसा बोलतोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे दुसरा दिवस, म्हणजे माझ्या एक्झामचा डे आहे आणि आता मला निघायचं आहे, कारण मला झाला आहे जरा उशीर. बिकॉज काल मी लेट झोपलेली, अभ्यास करत होती, सो लेट झालेला मला झोपायला आणि आता मला उशीर होत आहे, म्हणजे उशीर पण नाही होत आहे. सो आता मला तुमच्याशी बोलायला बिलकुल वेळ नाही आहे, सो मी पटकन तयारी करते आणि पटकन निघते. सो गाईज, आता माझी तयारी झालेली आहे आणि मी मला फक्त अर्धा तास आहे, सो मला आता लगेच निघायचं आहे आणि मी तुम्हाला पेपर झाल्यानंतरच भेटेल. बाय. अँड गाईज, मी आली सुद्धा कॉलेजवरून. ऍक्च्युली मी आणि माझे फ्रेंड्स लास्ट एक्झाम होते म्हणून आम्ही बाहेर गेलेलो कॅफेमध्ये, थोडा टाईम स्पेंड केला, खाल्लं पिल्लं आणि मग आता मी घरी आली आहे. 1:30 वाजले. सो आता मी घरी आली आहे आणि मी व्लॉग करायचंच विसरून गेली. आम्ही तिकडे बसलेलो तर त्याचा मी व्लॉग करायचंच विसरून गेली. फोटोशूट वगैरे केला, काय क्लिप्स असतील तर मी टाकेन. जस्ट आली मी तर पाहू शकता माझा फेस खूप खराब झाला, तर आता मी फ्रेश वगैरे होईन आणि मग भेटेन तुम्हाला. टाटा. अँड गाईज, आता वाजलेली आहे 4 आणि माझं जेवण वगैरे झालं, छोल्याची भाजी होती, त्यानंतर झाडू घेतली मी आणि आता मी आराम के साथ बसली आहे बिकॉज माझी एक्झाम संपलेली आहे. ये आता फायनली, लाईक मला बिलकुल असं वाटत नाही की मी SY ला गेली आहे आता, आणि FY आमचं कम्प्लीट झालं आहे, म्हणजे माझं कम्प्लीट झालं आहे FY आणि नाव मूव्हिंग फॉरवर्ड फॉर SY. हां, मम्मीने आणून दिले आहेत मला वॉटरमेलन. आय जस्ट लव वॉटरमेलन. कोणाकोणाला वॉटरमेलन आवडतात कमेंटमध्ये सांगा. अँड गाईज, आम्ही आलेलो आहोत मूवी बघायला. कालचा व्लॉग खूप छोटा झालेला म्हणून मी नेक्स्ट डे, म्हणजे आजचा दिवस त्याचा पण कंटिन्यू करते, कारण की आम्ही फ्रेंड्स मूवीला येणार होतो, काही मित्रांनी टांग दिली. एनिवेज, आम्ही तिघी आलो आहोत आणि हा मूवी दीदी पण बघून झाली, आमच्या ब्लॉगमध्ये दिसलं असेल इव्हिल डेड, ती बघायला गेलेली आणि तोच मूवी आज मी थिएटरला बघायला आली आहे. Raise the alarm, get some company. You have to go through 82. Oh, shit. That's unoccupied, right? Yeah. Like most of this condemned dump. Yeah. You got the tools. We could just come right through the door. In my truck. You ain't getting through those old doors without something heavy duty. कसा वाटला मूवी? अजून संपला नाही, इंटरवल आहे पण तरी जाम फाटले भाई साहब. काय भयानक आहे. लास्ट सीन मध्ये सोनलला वाटलेलं माझ्या आता येते चांगलं ह्याला वाटत आहे अंगावर हनुमान चालीसा बोलतोय. आम्हाला एक तर उशीर झाला आणि हिंदीचा बघा, आम्ही इंग्लिश मध्ये आलोय. जर इंग्लिश कळत असेल, इंग्लिश कळत असेल तर इंग्लिश मूवी बघा. इंग्लिश मध्ये वाटतं खूप जास्त फीलिंग येते, एकदम असं बघण्या असे असतील. जाऊ दे आता, काय तुझा चेहरा बघा, थोडं इंग्लिश कळत असेल तर मूवी. आणि आम्ही उशिरा आलो, आमचे अजून फ्रेंड्स येणार होते पण त्या सगळ्यांनी आम्हाला टांग दिली आहे. ऍक्च्युली सोनूने आमचा पोपट केलेला आहे, तिच्यामुळे आम्हाला लेट झालं. मी मम्मीने पोपट केलाय, त्यांनीच पोपट केलं. हसते बघा अशी बोलताना. मग मी केला सर्व हायफन.
ऑफ कॅमेरा तर शिव्या देणार आहे मला. आता कॅमेरा बंद होईल शिवाय. मला भीती वाटतं म्हणून मी मध्ये बसली आहे आणि जाम वाटतं. आम्हाला उशीर झाला कारण सगळ्यांचं आम्ही इतके दोघं पण बडवलेलो लिटरली आणि तिघं पण त्यांच्यावर की कारण त्यांच्यामुळे आम्हाला उशीर झाला. आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो पण ते नंतर येणारच नाही बोलले. सो आमचा पोपट झाला आणि अर्धा पिक्चर गेला त्यांच्यामुळे आमचा. पण ठीक आहे, खूपच भर भयानक आहे पिक्चर. आता बघूया पुढे काय होतं. कसा होता मूवी? कसा होता? भयानक होता. इंग्लिश मध्ये होता कळला नसेल पण म्हणजे कसा होता एकदम असं स्टोरीच नाही काय त्या मूवीला. घाण होता हा असं बोलू शकतो. घाण म्हणजे लाईक हॉरर होता बट डिस्टर्बिंग जास्त होता. हा डिस्टर्बिंग होता म्हणजे जास्त डिस्टर्बिंग होता. काय होतात त्याला डायरेक्ट म्हणजे इथून इथून कसं घुसू शकतो एक म्हणजे ना. आपल्याला कसे भूताची मूवी बघायला आवड आहे आपल्या आपले काय आहे बॉलिवूड एकदम बॉलिवूड स्टाईल मध्ये आणि हे मूवी हा मजा आया. आम्ही जे तुम्हा बघे मंजुलिका वगैरे सगळे असे मूवीज आपण बघितल्यात आणि हे म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवल आहे. म्हणजे भाई तोंडातून तिच्या निघतंय कुठून पण म्हणजे जे अनरिअलिस्टिक काय अनरिअलिस्टिक एकदम. सोनू कसा मूवी होता? एकदम खान म्हणजे एकदा बघून झालं की बस पुन्हा नाही बघू शकत तो मूवी. मूवी टेस्ट खराब आहे तुमची. स्वतः बोलूच नव्हतं स्वतः पण बोलला की काय नाही मूवी मध्ये काय स्टोरी बिरी काय नाही. मेन म्हणजे स्टोरी नव्हती मूवी मध्ये बट जे होतं ते हॉरर बघायला गेले ना लोक. तुम्हाला स्टोरी बघत बसायचं शील हॉरर मध्ये बघायला गेलं म्हणजे भूताचा पिक्चर कसा असतो म्हणजे आधी एक काहीतरी असतं मग त्याची आत्मा होते. हा आपल्याला ही स्टोरी माहिती आहे. यांच्यासाठी भूता अशा अंगात येतात ना ते हालायला लागतात तसं भूतांना आवडतं. तुला कसले भूत आज बघितलीस की भूत आवडतात? ती भूत ते खरे भूत असू शकतात तसं तुम्ही बघून काय काही पण. तर गाईज निघताना पण आम्हाला खूप उशीर झाला म्हणून मला इंट्रो द्या म्हणजे स्टार्टिंग करायला भेटलीच नाही की आम्ही आता जातोय वगैरे काहीच मला करायला भेटलं नाही. तिकडे जाऊन डायरेक्ट मी तुम्हाला मूवी दाखवला कसा आहे ते आणि मी तुम्हाला स्पॉयलर दिला आहे ऑलरेडी. तुमचा बघून सगळ्यांचा झाला असेल तेव्हा स्पॉयलर देते. कोणी कोणी बघितला नसते तर त्यांनी बघितला नसेल कोणी बघितला नसेल तर बघा एकदा कारण आणि जर तुम्ही खूप असं काय बोलतात सेन्सिटिव्ह असाल ना तर नका बघू. सेन्सिटिव्ह असाल तर माझ्या दीदीने तर बघितला नसेल. मी बोलली की दीदीने बघितलाय हा मूवी कारण तिने ब्लॉगमध्ये दाखवलं की ते लोक रात्री बघत होते मूवी आणि मला पक्का माहिती आहे की दीदी नाहीच बघू शकत कारण की त्यात ब्लड एवढं दाखवलंय ना की दीदी एवढं दीदी नाहीच पूर्ण आंघोळ केली पूर्ण आंघोळ केली आहे त्या लोकांनी ब्लडने. तर टाकी जेवढी मोठी नसेल तेवढी त्यांची लिफ्ट होती. ठीक होता मूवी. तर यस हेच आहेत आमचे व्ह्यूज फॉर दॅट इव्हिल इव्हिल अँड इव्हिल डेड राईस या मूवीचे हेच व्ह्यूज आहेत आमचे. आणि ते लोक बघतायत आणि ते काहीतरी आहे काहीतरी फंक्शन आहे सो आवाज येतोय त्याचा. शादी आहे जाऊ आहे आणि आता नाईटमेअर्स येणार आहेत सर्वांनाच. अथर्वला आम्हाला ते येतील बाबा नशीब. आज दीदी येणार आहे आज दीदी येणार आहे पण मी कधी घाबरत हा ही कधी नाही घाबरत. रात्री रात्री वेब सिरीज क्लीन अप केल्यात पूर्ण भूताचे ते काय बघून होणार आहे. आणि त्यात पिक्चर पण एवढा काय खास नव्हता लाईक ठीक होता. हा एवढा काय खास म्हणजे ती चालते कशी एकदम घाण होता ऍक्च्युअल फिलिंग. मी कधीपासून हा शब्द बोलायचा हे करते विवली नाही बोलत नाही बोला आणि माझ्या मनची बातच बोलते. आज दीदी असे बेडवरती तर मला एकदम म्हणजे
भीती नाही वाटणार की हाय बाबा कोणतरी माझ्या बाजूला नाही. तर 3 दिवस झाले मी एकटीच झोपते आहे बेडवर. चला गाईस आता मी तुम्हाला नंतर भेटते. बाय. सो गाईस मी घरी आली आणि जेवलो वगैरे आणि दीदी इज हियर फायनली. मी 2 दिवस बोलत होती की माझ्या बाजूला कोण नाही, पूर्ण बेडवर मी एकटी. आज आली ती फायनली. किती वाजता आली ती? मी बाहेर होती 8 वाजता आली ती. मी तर बाहेर होती, मूवी बघितली, तिने पण बघितली ती मूवी, मी पण बघितली. दीदी तुला कशी वाटलेली मूवी? बेकार, बकवास. काही स्टोरी लाईन? स्टोरी लाईन काहीच नाही, काहीच नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच, परत त्या विषयावर नको. बट हां, एक वन टाइम तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघायचं. बघितलं मोस्टली सगळ्यांनीच बघितलंय, आम्हीच लेट गेलेली बघायला. एनिवेज गाईज, हाच होता आजचा व्लॉग. दीदी इज हियर फायनली. आता तुम्हाला डेली व्लॉग्स नक्की आम्ही काढू, उद्याचा परवाचा डेली व्लॉग काढू. सो भेटूया उद्या. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. बाय.